नाही मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी याला हातभार लावू नये. कळलं का? महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी मला असं वाटतं शरद पवार साहेबांनी घेतली पाहिजे. त्यांचं आजपर्यंतचं राजकारण पाहता त्यांना हवंय का नकोय मणिपूर झालेलं? थांबा जरा एक दोन मिनिटं. लोकसभेला जी आपली भूमिका होती त्यानंतर विधानसभेला असं चित्र वाटत होतं की आपण माहिती नाही काय झाल्याचा विषयच नव्हता. त्यावेळेलाच मी सांगितलं होतं की ही युती ही लोकसभेला नरेंद्र मोदींना पाठिंबा देण्यासाठी आहे. बरोबर आहे. त्याच्यामध्ये मी कधी बोललो का विधानसभेचा काही विषय बोललो का? नाही बोललो. मोदी सरकार येताना भ्रष्टाचार संपू महागाई कमी करू ही सुद्धा आश्वासन दिली होती. बेरोजगारी संपू मी 2009 ची माझी भाषण काढून बघा कोणी मला साथ नाही दिली. प्रश्न असा आहे ना की मी तेव्हा पण सांगत होतो माझं आजही म्हणणं आहे. मला असं वाटतं 84 साली राजीव गांधींना जे बहुमत मिळालं त्या बहुमतानंतर नरेंद्र मोदींना बहुमत मिळालं 30 वर्षानंतर. बरोबर. आपण निवडणुकीच्या अगोदर काय बोलतो आहोत आणि निवडून आल्यानंतर आपण काय करतो याचं जर भान सुटलं तर हे असं होतं. दोघेही.